कृषी समृद्धीची गुरु किल्ली। सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील विक्रम साळुंखे यांची वडिलोपार्जित 5 एकर जमीन। या जमिनीत उदरनिर्वाह करत ते पूर्वापार पद्धतीने शेती करत होते। शेती तर करायची आहे, पण पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने शेती करायचं मनोमन निश्चित केलं। आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ती जमीन सर्वपूर्वी खडकाळ जमीन होती। ह्या जमिनीत मग ब्लास्टिंग लावून दगड बाजूला काढून तिथं नवीन माती भरून जमीन तयार केली आहे। आणि ही जमीन तयार करत असताना आंतर मशागतीसाठी आपण पावर टिलर या साधनाचा ट्रॅक्टरच्या साधनाचा उपयोग केलेला आहे। ही शेती करताना सुरुवातीलाच या जमिनीला सेंद्रिय खाद्य देऊन जमिनीची मशागत केली आणि जमिनीची रांग बांधणी केली। काकडी लावताना सुरुवातीला जमिनीची उभी आडवी मशागत करून नांगरट करून त्यामध्ये एक 10 टनवाले एकरी शेणखत, 1 टन वर्मी 55 खत आणि रासायनिक खतांचा थोडासा डोस टाकून रान नांगरट करून घेतली आणि त्याच्यानंतर उभे आडवे बेड तयार म्हणजे हे बेड तयार करून घेतली। कमी खर्चात कमी पाण्यात पीक नियोजन करताना त्यांनी संपूर्ण शेतीलाच ठिबक सिंचनाची व्यवस्था केली। ड्रिप हातरल्यामुळे पाणीची बचत होते आणि पिकाला पटकन लागू होतं। पाणी दिलं किंवा खत दिलं तरी सुद्धा लगेच रोजच्या रोज दिलं तरी चालतं। कमी कालावधीत येणारं काकडीचं पीक साळुंखे यांनी घेतलं। सुरुवातीला जास्त कालावधीतली पिकं म्हणजे आलं ऊस हे आमचे वडील घेत होते। त्याचा पिरियड हा 18 महिने 20 महिन्याचा असायचा आणि त्याच्यापासून उत्पन्न मिळताना फार लेट मिळायचं, म्हणजे पैसे हातात मिळायला 18 ते 20 महिने जायचे, त्यामुळे ती काही पिकं परवडत नव्हती। मग ते बंद करून तरकारीमध्ये म्हणजे कमी कालावधीत जास्तीत जास्त कसं उत्पन्न मिळेल ह्या पिकाकडे मिळवलो। टॅमॅटो टोमॅटो काकडी वांगी ह्या पिकं त्यातल्या त्यात आता काकडीवर जरा जास्त भर आहे। 2-3 एकर काकडी लागण केली। काकडी लावायची कशासाठी तर कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पन्न देणारं काकडीसारखं दुसरं कुठलंच पीक नाही। ड्रिप हाताळल्यानंतर 1-2 दिवसानं मी काकडीमध्ये शायनिया वराडीचे राशेशेडची शायनिया वराडीचे लागण केली। काकडीची रोपं रुजून आल्यावर काकडीला प्रथम जोमदार वाढीसाठी त्यांनी खताचा बेसल डोस दिला। ₹1919 खताची फवारणी केली। फवारणी केल्यानंतर परत खालून बेसल डोस भरले। त्यामध्ये 1919 RCF वृंदावन ॲग्रोचं वर्मी ॲग्रो हा बेसल डोस भरला। भरल्यानंतर काकडीला 8 दिवसानंतर ते 1500 वेल सुटा लागले। लागण केल्यानंतर काकडी 8 दिवसानंतर उगवून आली। उगवून आल्यानंतर मी पहिल्यांदा सुरुवातीला त्याला 1919 या RCF खताची आळवणी केलं। साधारण 15 दिवसांनी काकडीचे वेल वाढल्यावर कीड रोगापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी कीटकनाशकाची फवारणी केली। लागण केल्यानंतर 15व्या दिवशी मी पहिली फवारणी घेतली कीटकनाशकाची। त्यानंतर गरजेनुसार फवारणी घेतल्या कीटकनाशकाच्या आणि नंतर वेल सुटायला लागले आणि बांधायला सुरुवात केली काकडीची। पुन्हा एकदा 45 दिवसांनी त्यांनी 19-19-19 ची खत मात्रा दिली। काकडीची फवारणी करत असताना मी शक्यतो RCF 1919 ह्याच्यावरती जास्त फवारणी करतो, कारण त्याच्यामुळे उत्पन्न पण चांगलं मिळतं आणि खत लगेच लागू पडतं। मुख्य पिकासोबत एखादं आंतरिक पीक घेतलं तर दुहेरी उत्पादन घेता येतं, शिवाय मुख्य पिकाचं कीड रोगापासून संरक्षण होतं। पाका लागण एवढ्यासाठी केली की जनावरांचा चारा पण होतो, अजून त्यापासून आपल्याला आर्थिक उत्पन्न पण मिळतं आणि जे कोणते रोग आहेत ते पहिले मका या पिकावरती येतात आणि नंतर मग आपल्या पिकावरती, त्यामुळे आपल्या पिकाचा धोका जरा कमी राहतो। कमी खर्चात कमी पाण्यात कमी कालावधीत येणारं काकडीचं विक्रमी उत्पन्न घेऊन बाजारपेठ काबीज केली आहे। सरासरी काकडीचे उत्पन्न 20 ते 25 टन मिळते। एकरी 20 ते 25 टन उत्पन्न मिळते आणि सरासरी दर हा 10 रुपये राहतो। म्हणजे सर एकरी 2 ते 2.5 लाख रुपये सहज मिळून जाते 3 महिन्यामध्ये आणि खर्च म्हणायला गेला तर 50 ते 60 हजार रुपये एकरी खर्च आहे। खर्च वाया जाता, आपली मेहनत वाया जाता, लेबर करता, सगळं टोटल जर खर्च काढला ते 70-75 हजार रुपये खर्च झाला तर निव्वळ नफा आपल्याला 1 एकरातून 1.5 ते 2 लाख रुपये 3 महिन्यात इतका कमी कालावधीत इतका जास्त नफा मिळू शकतो।
काकडीची तोडणी केल्यानंतर मी पुणे मुंबई वाशी सातारा या मार्केटमध्ये काकडी घेऊन जातो आणि तिथं स्वतः विक्री करता येईल किंवा दलालांकडे विक्री करून ते विक्री करतो. अशा तऱ्हेने प्रयोगशील शेतकरी विक्रम साळुंखे यांनी कमी कालावधीचं पीक घेऊन अधिकाधिक उत्पन्न काढावं आणि आधुनिक पद्धतीने शेती करावी असा मोलाचा संदेशच त्यांनी शेतकऱ्यांना दिला. श्रमदानातून बांधले तळे वर्षभर शेतीला पाणी मिळे. करा जलसंधारणाची वृद्धी पाण्याची होईल समृद्धी. अडवा पाण्याची गती सुपीक बनेल शेती.